नमस्कार मित्रांनो प्रायोग एज्युकेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर चालू घडामोडी सराव प्रश्न संच हा आपला पुढचा पार्ट आहे यात आपण टेन मोस्ट इम्पॉर्टंट एमसी क्यूज कव्हर करणार आहोत तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया दोन हजार वीस फिफा अंडर सेवन्टीन महिलांचा विश्वचषक ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे डॅश डॅश ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे याचं उत्तर आहे ए किक ऑफ द ड्रीम दोन हजार वीस फिफा अंडर सेवन्टीन महिलांचा विश्वचषक ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे किक ऑफ द ड्रीम ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ यांच्या नेतृत्वात स्पर्धेतले सामने अहमदाबाद भुवनेश्वर गुवाहाटी कोलकाता आणि नवी मुंबई या शहरांमध्ये खेळवले जाणार आहे आणि जी फायनल मॅच असणार आहे ती आपली मुंबईमध्ये असणार आहे पुढचं कोणत्या देशाने राध टू या क्रूज क्षेपणास्त्रची चाचणी केली कोणत्या देशाने रात टू या क्रूज मिसाईलची चाचणी केली याचं अन्सर आहे डी अठरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी पाकिस्तान देशाने अत्याधुनिक अत्याधुनिक जे न्यूक्लिअर क्षमता असणारी ही राध टू ही क्रूज मिसाईलची यशस्वीपणे चाचणी केली हवेतून जमिनीवर मारा करणारे ही जी मिसाईल आहे ही सहाशे किलोमीटर पर्यंतचं आपलं जे टार्गेट आहे तर त्याला हिट करू शकते पुढचा क्वेश्चन पाहूया कोणत्या संघटनेने पाकिस्तान देशाला ग्रे यादीमध्ये टाकण्याची घोषणा केली आहे याच आन्सर आहे ए आर्थिक कारवाई कृती दल त्याला म्हणतात फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स यांनी पाकिस्तानाला ग्रे यादीत टाकलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही या ग्रे यादीत मध्ये आत्ता आहात त्यांना काही उपाय दिलेले आहेत की हे जर तुम्ही उपाय केले तर तुम्हाला आम्ही ग्रे यादीतून बाहेर काढू आणि जर तुम्ही हे उपाय नाही केले तर आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू एफ ए टी एफचं कार्यालय फ्रान्समध्ये आहे आणि एफ ए टी एफ हे काय करते की जे काही देश दहशतवाद्यांना पैसे पुरवतात तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम ही संघटना करत असते पुढचा क्वेश्चन पाहूया स्टेट ऑफ इंडियाज बर्ड दोन हजार वीस या, या अहवालाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या तीन विधाने आहेत व्यवस्थित पद्धतीने रीड करतो आणि या तीन विधानांपैकी कोणतं विधान अचूक आहे बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहिलं काय सांगतं राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने हा अहवाल प्रसिद्ध केला मागील पाच वर्षांमध्ये पक्षांच्या प्रजातीमध्ये एकोणऐंशी टक्के घट झाली तीन एकूण प्रजातीपैकी बावन्न टक्के प्रजातींमध्ये संकेत घट दिसून आली आणि त्रेचाळीस टक्के प्रजातींमधली संख्या स्थिर दिसून आली याचं उत्तर या आहे बी स्टेट ऑफ इंडियाज बर्ड रिपोर्ट दोन हजार वीस या अहवालानुसार भारतीय पक्षांच्या प्रजातींच्या संख्येमध्ये एकोणऐंशी टक्के घट झाली आहे ई बर्ड या डिजिटल मंचावर टाकलेल्या माहितीवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे काही प्रजातींच्या संख्येत घट तर काही प्रजातींच्या संख्येत वाढ असल्याचं दिसून आलं आहे पुढचा पाहूया कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेत एटी सेवन किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे याचं उत्तर आहे सी सुनील कुमार सुनील कुमार या भारतीय ग्रीको रोमन कुस्तीपटूने नवी दिल्लीत खेळवल्या जात असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत एटी सेवन किलो गटात सुवर्णपदक मिळवले आहे पुढचं पाहूया कोणत्या संस्थेच्या वतीने रन फॉर इंडिया टी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले ए त्रिपुरा चहा मंडळ एकोणास फेब्रुवारी दोन रोजी त्रिपुरा राज्यात त्रिपुरा चहा विकास महामंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता चीन नंतर भारत जगात द्वितीय क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे भारतातल्या एकूण उत्पादनापैकी म्हणजे पन्नास टक्के उत्पादन फक्त एकट्या आसाम राज्यात होते पुढचा क्वेश्चन पाहूया एक श्रेष्ठ भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या राज्याची झारखंडसोबत जोडी बनवण्यात आली आहे याचं आंसर आहे डी गोवा बघा मेघालय राज्याने उत्तर प्रदेश आणि अरुणाचल यांच्यासह दोन हजार एकोणावीस वीस या वर्षासाठी एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत भागीदारी केली आहे याशिवाय झारखंड गोवा ही आणखी एक जोडी बनली आहे या उपक्रमातून भागीदार राज्य आपापल्या संस्कृतीचे कलेचे एकमेकांना जे आहे तर ते एक्सचेंज ऑफ कल्चर एज्युकेशन तर हे ट्रान्सफर करणार आहेत एकमेकांकडे पुढचं पाहूया कोणत्या राज्य सरकारने अंमली पदार्थांच्या गैरवापराला रोखण्यासाठी योधाऊ नावाचे ॲप तयार केले आहे याचं अन्सर आहे सी केरळ सरकारने योधाऊ म्हणजे ज्याला आपण मराठी हिंदीत योद्धा असं म्हणतो तर हे ॲप तयार करण्यात आले आहे ज्याद्वारे नागरिक पोलिसांना अंमली पदार्थांच्या गैरवापराविषयी माहिती देऊ शकतात पुढचं पाहूया कोणत्या देशाने दोन हजार वीस एफ सी महिला आशियाई चषक या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे याचा आन्सर आहे भारत दोन हजार वीस साली होणाऱ्या ए एफ सी महिलांच्या आशियाई चषक या फुटबॉल स्पर्धेत यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला समितीने भारताला ही स्पर्धा देण्याचा निर्णय घेतला आहे पुढचा एक क्वेश्चन पाहूया जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती तर याचा आन्सर आहे सी इंग्रजी दोन हजार एकोणावीस साली जगात सर्वाधिक बोलल्या जाणारी भाषा प्रथम स्थानी होती इंग्रजी जिचे बोलणारे जे स्पीकर होते तर ते जवळपास एकशे तेरा कोटी होते दुसऱ्या नंबरवर चिनी मॅन्ड्रिल आहे जिचे एकशे अकरा कोटी होते तृतीय स्थानावर हिंदी आहे जिचे एकसष्ट कोटी आहेत आणि त्याच्यानंतर बंगाली भाषा सातव्या क्रमांकावर आहे जिचे बावीस कोटी स्पीकर आहेत तर हे होते आजचे टेन मोस्ट इम्पॉर्टंट एम सी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरील एम वी टेस्ट सिरीज बघणं अजिबातच विसरू नका तर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद